हाय मुलांनो, आता आपण वर्कबुक पेज नंबर 25 ओपन करा आणि टेस्ट TEST टेस्ट 1 टेस्ट घेऊया, म्हणजे तुमची परीक्षा. राईट द मिसिंग नंबर्स. इथं जे मिसिंग नंबर्स आहेत ते आपण लिहायचे. तर इथे या बॉक्समध्ये 1 लिहिलेलं आहे, इथं मिसिंग नंबर आहे 1, नंतर येतो 2, इथे 3 येईल, इथे 4 येईल, तर इथे 5 येईल, इथं 6 नंबर ऑलरेडी लिहिलेला आहे, तर इथं मिसिंग नंबर असेल 6, नंतर 7, 7 नंतर इथे येईल 8, आणि इथे 9 नंबर ऑलरेडी लिहिलेला आहे. सेकंड, कलर ॲज मेनी ऑब्जेक्ट्स ॲज द गिवन नंबर. गिवन नंबर म्हणजे इथं 6 आहे, तेवढे ऑब्जेक्ट्स कलर करायचे. तर आपण मोजूया पहिल्यांदा ऑब्जेक्ट्स 1, 2, 3, 4, 5, 6. तर 6 इथंपर्यंत येते, इथं मार्क करूया. तर एवढे 6 ऑब्जेक्ट्स आपल्याला कलर करायचे अशी ही टेस्ट आहे. तर याच्यामध्ये आपण पेन्सिलनी फास्टली कलर करूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या 6 ऑब्जेक्ट्सना आपण कलर केलेला आहे. 3, काउंट द ऑब्जेक्ट्स अँड एन सर्कल द करेक्ट नंबर. आता इथं ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे लिप्स आहेत, लिव्स, तर ते काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि एन सर्कल द करेक्ट नंबर. 7 आहेत तर इथं करेक्ट नंबर 7 कुठे आहे? इथे. तर याला सर्कल करूया. 4, रीड द नंबर नेम अँड राईट द करस्पॉन्डिंग नंबर. नंबरचं नाव वाचा आणि ते लिहा. NINE 9 स्पेलिंग तुम्ही शिकलेला आहात, तर ते वाचून तुम्ही ते 9 लिहा. SEVEN 7 7 स्पेलिंग तुम्ही शिकला आहात, तर इथे 7 लिहा. 5, ड्रॉ ॲडिशनल ऑब्जेक्ट्स टू मेक द गिवन नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. ॲडिशनल म्हणजे अधिक ऑब्जेक्ट्स काढायचे, अजून काढायचे, आणखी काढायचे गिवन नंबर पूर्ण करण्याकरता. मग गिवन नंबर 5 ऑब्जेक्ट्स आहेत, तर आपल्याकडे किती ऑब्जेक्ट्स आहेत ऑलरेडी इथं काढलेले? 1, 2, 3 काढलेले आहेत, पण आपल्याला 5 पाहिजेत. तर अजून 1, 2, 3, 4 आणि 5. आता आपले ऑब्जेक्ट्स किती झाले? 5 झाले. परत मोजा, 1, 2, 3, 4, 5. तसंच इथं 8 ऑब्जेक्ट्स हवे आहेत. इथे आहेत 1, 2, 3, 4. मग अजून काढूया 5, 6 आणि 7 आणखीन 1, 8. टोटल 8 ऑब्जेक्ट्स झाले. आता इथं 3 ऑब्जेक्ट्स हवे आहेत इथे, तर 1 ऑब्जेक्ट आहे इथं ऑलरेडी, तर आपण अजून एक 2 आणि 3 ऑब्जेक्ट्स काढले. आता काय आहे टेस्टमध्ये? 6, टिक द ॲक्शन दॅट इज डन लेटर. आता इथे महत्व जी ॲक्शन म्हणजे कृती, तर जी लेटर होते त्याला टिक करायचं आहे. आता ही मुलगी आहे, इथे केक खाते, आणि इथे मुलगी काय करते तर ती केक कापते, म्हणजे लेटर म्हणजे नंतर ॲक्शन कोणती होते? तर केक खाण्याची होते. अगोदर आपण केक कापतो म्हणजे बिफोर, आणि लेटरमध्ये काय असतं? केक खाणे, त्याला टिक करूया. 7, ड्रॉ 7 ट्रँगल्स अँड कलर 1 आउट ऑफ इट. म्हणजे इथे ड्रॉ करायचे आहेत 7 ट्रँगल. 7 हे शेप्स, तर आपण पहिल्यांदा ड्रॉ करूया 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अँड आणखी कलर 1 आउट ऑफ इट. याच्यापैकी एकच कलर करायचा आहे 1, मग कोणताही एक तुम्ही कलर करू शकता. आपण याला कलर करू. 8, कनेक्ट द नंबर्स टू द करेक्ट सर्कल्स. आता इथे नंबर्स दिलेले आहेत, ते कनेक्ट करायचे आहेत टू द करेक्ट सर्कल.
या सर्कल पैकी कोणत्याही एका सर्कलला, करेक्ट सर्कलला आपण कनेक्ट करायचं आहे। तर इथे नंबर 5 आहे, तर 5 डॉट कुठे आहेत ते पाहायचे आणि त्याला कनेक्ट करायचे। इथे किती आहेत, 1 2 3, इथे किती आहेत, 1 2 3 4 5, इथेच आहेत, मग इथे कनेक्ट करूया। झालं, आता 8 नंबर दिलेला आहे, आता 8 नंबर कुठे आहे बघूया, 1 2 3 4 5 6, इथे 6 आहे, 1 2 3 4 5, इथे 5 आहे, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे इथे 8 डॉट्स आहेत, तर इथे आपण 8 कनेक्ट करूया। आता इथे 6 नंबर दिलेला आहे, 1 2 3 4 5, आणि हा मधला 6, म्हणजे इथेच 6 डॉट्स आहेत, तर इथे आपण 6 नंबर कनेक्ट करूया। 9, डू ॲज डायरेक्टेड, जसं सांगितले तसं करा। टिक द वन दॅट इज स्मॉलर, स्मॉलरला टिक करायचं आहे। आता इथं रॅट आहे आणि इथं डियर आहे, तर रॅट हा स्मॉलर आहे आणि डियर बिगर आहे, तर स्मॉलरला आपण टिक करूया। टिक द वन अबाव द लॅम्प, आता इथे लॅम्प आहे आणि लॅम्पचा अबाव काय आहे, अबाव द लॅम्प, त्याला जे लॅम्पचा अबाव आहे त्याला टिक करायचं आहे। मग लॅम्प आहे, लॅम्पचा अबाव, इथे फॅन आहे, तर आपण फॅनला टिक करूया। आणि हा जो टेबल आहे हा लॅम्पच्या बिलो आहे। ओके, बाय।